सांगली महापालिका क्षेत्रातील रिंग रोडच्या विकासासाठी तसेच सांगलीवाडीपासून थेट माधवनगर रोडपर्यंत उड्डाण पुलासाठी विशेष निधी मंजूर करावे या निमित्ताने आज भाजप नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील रहिवासी क्षेत्रावर वाहतुकीचा ताण पडू नये म्हणून विकास योजनेमध्ये महापालिका क्षेत्राच्या चारही दिशांनी रिंग रोड प्रस्तावित करण्यात आले आहेत तसेच ज्यावेळी सांगली शहरामध्ये आठ ते दहा दिवस पूरस्थिती निर्माण होते त्यावेळी सांगली शहरातून नदीच्या पलीकडे असलेल्या सांगलीवाडी गावामध्ये तेथून पुढे इस्लामपूरकडे जाणाऱ्या रस्त्याशी सांगलीचा संपर्क तुटतो सांगली शहराच्या नदीच्या पलीकडील भागांशी संपर्क तुटल्याने पूर परिस्थितीमध्ये मदत कार्य करणे अशक्य बनते या उड्डाणपुलासाठी केंद्र सरकार मार्फत निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन यावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचा सा आज सांगलीला दौरा होता या दौऱ्यामध्ये सांगली शहराच्या बाबत तसेच उड्डाणपुलाबाबत मी एक निवेदन दिलं होतं सांगली शहराच्या लगत अनेक शहरं आहेत कोल्हापूरहून येणारा मार्ग इस्लामपूर येणारा मार्ग त्याचप्रमाणे माधवनगरहून येणारा मार्ग आणि मिरजहून येणारा मार्ग आपण हे चारही बाजू जर बघितले तर लहान लहान जी शहरं आहेत त्या शहरामधील असलेल्या जी वाहनं आहेत ती सर्वप्रथम शहरात येतात आणि शहरामध्ये रहिवासी रस्त्यांचा वापर करतात आणि मग पुढच्या शहराकडे जातात यामुळं काय होतं की इथली जर संख्या जर वीस वर्षापाठिम्याची आपण बघितली तर सांगलीमधली जी लोकसंख्या होती ती वाढलेली आहे त्याचप्रमाणे वाहनांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे त्यामुळं प्रचंड ट्रॅफिक या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये होत आहे त्यामुळं ज्या सांगलीच्या विकास योजनेमध्ये जे चार रोड रिंग रोड प्रस्तावित केलेले आहेत त्यासाठी आज मी हे निवेदन दिलेलं आहे कारण महानगर महानगर का महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे आणि महानगरपालिका इतक्या मोठ्या रिंग रोडसाठी पैसा खर्च करू शकत नाही आणि त्यामुळं केंद्र शासनाकडून ह्याला मदत व्हावी अशी मी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेला पूर येतो किंवा पू पूरग्रस्त प्र परिस्थिती निर्माण होते अशा वेळेला सांगली आणि सांगलवाडी याचा संपर्क पूर्णपणे तुटतो सांगलवाडीच नाही तर पुढं जाणारा आष्टा आहे इस्लामपूर आहे कराड आहे याकडे जाण्यासाठी सुद्धा पूर्णपणे संपर्क तुटतो अशा वेळेला ज्या वेळेला कोयनेतून पाणी सोडलं जातं अतिवृष्टी होते आणि पुराची परिस्थिती निर्माण होते तर साधारणपणे सात आठ दिवस तर पूरपरिस्थिती निर्माण होते तर अशा वेळेला या लोकांसाठी जे मदतकार्य करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात तर याकरिता जर इस्लामपूरपासून माधवनगर बायपासवरून वरून माधवनगरपर्यंत जर आपण साडेतीन किलोमीटरचा जर उड्डाणपूल बांधला तर आपल्याला कार्यही करता येईल आणि आपला संपर्कही चांगलीचा आणि सांगलवाडी आणि पुढील शहरांचा राहू शकेल याकरिता हा पु उड्डाणपूल देखील बांधणं गरजेचं आहे त्यामुळं रिंग रोडकरिता तसेच उड्डाणपुलाकरिता निधी सांगली महापालिकेला किंवा सांगलीला मिळावा याकरिता आज मी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे